हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर खूप दिवस झालं, जसं की माझं चाललेलं होतं एक दोन तीन व्लॉग मध्ये मी म्हटले सुद्धा होते की कोल्हापूरला जायचंय, कोल्हापूरला जायचं आहे। तर फायनली आज आम्ही कोल्हापूरला चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर गाव आलेलं आहे, कारण की पिशव्या आत बाहेर आणि काही विसरतंय का, काही विसरतंय का, काय झालं काय झालं, गळ्यातलं टोचलं। त्यामध्ये मोठे गाड्यातले नको वाटते, तिथं असते बरोबर, तिथं आले की चला आता गाडीत गेल्यावर बोलू। चला भाऊजी गेले पाण्याचा कॅन आणायला, कारण की कसं होतं बाहेरचं विकतचं बिसलरी घेण्यापेक्षा कॅन परवडतो आजकाल सगळीकडे, आणि परत हाच कॅन संपल्यानंतर परत दुसरीकडे रिफिल करता येईल, मग तोच घेतलेला आहे। आणि प्रत्येकाच्या चार चार बाटल्या सईची एक। तर सकाळी 5 वाजता आम्ही उठलेलो होतो, तसं तर लवकर उठायला पाहिजे होतं, पण तरी पण म्हटलं घरचीच गाडी आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही की नाही का असं वेळेतच निघावं असं तसं नाही, तरी आम्ही असते तर मुक्कामच करणार आहे, तर त्याच्यामुळे आम्ही काही इतकी गडबड केली नाही। काम सकाळपासून चालू होतं पण तरी आपलं व्यवस्थित चालू होतं, आणि आता 10:30 वाजता आम्ही घरनं निघालेलो आहोत करेक्ट। आणि आता बघू आमच्या इथनं कोल्हापूरचं जे रनिंग आहे ते 6 तासाचं आहे, तर आता आम्ही किती वेळात पोहोचतोय ते बघूयात, कारण की मधनं थोडंसं थांबत जाणार आहे रानामुळं, कारण की तो आत्ता जरी झोपलेला असला तरी थोडं 1-2-3 तास झाल्यानंतर त्याला एखाद्या मस्त झाडापैकी एखाद्या झाडाखाली टाकता येईल, जेणेकरून त्याचे हात पाय वगैरे मोकळे होतील, तर त्या हिशोबानं। तर तिथं छान असं काय म्हणतात ना आपण रखरखत्या उन्हात एकच हिरवगार असं झाड आहे, आणि त्या झाडाखाली आपण जे चोखायचे आंबे म्हणतो ना गावरान आंबे ते घेऊन बसलेत ते बाबा, तर हे चाललेत आंबे आणायला। आणि इकडं थांबा मोबाईल सरळ करते, इथं आहेत भाऊजी आणि सई। तर सईचं माहिती नाही का, सईनी सकाळपासून काही खाल्लं नाही, बाहेर जायचंय म्हणून तिला बाहेरचं काहीतरी खायचं होतं, तर आता तिथं गेलेत भाऊजी काहीतरी आणायला। फक्त मिटलं इथं आंबे बघायला गेले ना, आंबे नाहीये ते पेरू आहेत, आम्हाला लांब ना आंब्यासारखे दिसले कारण की छोटे छोटे होते ना, तर पेरू हे निड्यात फाकी मारून आणि त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट, मीठ तिखटाचं नाही घेतला, तिखट मिठाचा घेतला विचार येत आहो चालू पार्टी कसं राधा। तर इथं आतमध्ये पार्टी चालली आहे, तर आम्हाला खरं तर आंबे खायचे होते, आंब्याची पार्टी करायची होती कोल्हापूरला जाताना गाडीच्या आत नाही तर गाडीच्या बाहेर अशी कशी तरी, पण तिथं ते आंबे नव्हतेच पेरू नाही घेतात, पेरू घेतले आणि पेरू छान मस्त गोड आहेत। आणि इथं सई आणि भाऊजी यांची वडापाव चाललेत, कसं आहे प्रवास कसं होतं शकतो, घरनं पण आम्ही बरंच काय काय आणलंय, पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, जे काय आणलंय ना ते महागडी किते, आणि आता पुढं तोंडाला हे व्हायला लागले काय खाव काय खाव, आणि छान असं काहीतरी रस्त्याने चटपटीत दिसलं की तिथं थांबवू वाटतं आणि तेच खाऊ वाटतं असं होतं, हो की नाही राधा। घरचं पण आमच्याच हात ना आम्ही खायचं, बाहेरचं पण यायचं तर आमच्याच हात ना आम्हीच खायचं, काय अर्थ नाही राहणार नाही, आम्ही सगळं खाऊनच घरी जाणार की नाही का सय्या, भारी वाटत खरं असले पटके, आता कोण घालत नाही। शरी मोज ग मेंढ्या ह्या सगळ्या कशा पळते, दुडू 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 दुडू, ह्या मेंढ्यांकडे बघितलं ना ती गोष्ट आठवते, कोकरू कोकरूच ना, कोकरू म्हणजे बाळ मेंढीच बाळ, हो का असते ते तग दिसले का, मोजल्या का मेंढ्या आधी एवढंच संपल्या, 3 मध्येच संपल्या मेंढ्या संपल्या, आणि आता एक मोठी नदी येईल बरं का, आता ती किती मोठी आणि किती छोटी नाही कळायचं, कारण की पावसाळा सुरू म्हणजे आताशी झालाय ना, आणखीन एवढं पाऊस नाही उजनी धरण ते खूप असं पाणी खूप येतं पण तरी पण आहे ना, आणि ह्या परिसरात आलं की माशांचा वास होत असं
मसाळा मसाळा आता बारा मग तिथनं कुठं फलटण फलटण आणि मग तिथनं पुढं दहीवडी दहीवडीतून कराड कराड मधून इस्लामपूर इस्लामपूर मधून सातारा साताऱ्यातून कोल्हापूर नाही साताऱ्याचा विषय नाही इस्लामपूरच्या आधी का इस्लामपूर आम्ही मॅप लावून जातोय कारण की कसं होतं असं जास्त जाणं होत नाही आणि ह्याच्या अगोदर जेव्हा गेलो तेव्हा ते ड्रायव्हर वगैरे असायचे गाडी करून जायचं त्याच्यामुळे मग त्यांना माहिती असायचं सगळे ऊसाच्याच गाड्या हो ऊसाचा रस्ता आहे का भरलेलं वांग केलेले आणि इथं आळूच्या वड्या ठेचा लोणचं चपाती तिकडे चिवडा आहे वातावरण थोडस बदललेलं आणि इकडच्या भागात सुद्धा तो असंच राहतो अचानक पटकन पाऊस येतो या जेवायला सूर्य लपलाडा सूर्या सूर्या ऊन दे ढगा ढगा पाऊस दे थोडं 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 वेळ जेवण झालं डान्स सगळ्यांचं जेवण झालंय फक्त सईनी जेवण केलं नाही कारण की सईनी वडापाव खाल्ले होते ते पेरू खाल्ला होता आणखी काय 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 तिचं खाणं चाललेलं होतं तर राडा जो आहे त्याला माग टाकलेलं आहे आणि ह्या दोघांचं चाललेलं आहे माग झोपायचं प्लॅनिंग तर आता राडा खेळतोय आणखीन म्हटलं बघू असं झोपला तर झोपला कारण की बराचसा वेळ झाला तो खेळतोय मग तो माग आणि सई पुढे सईच्या केसांचा अवतार होईल का असलं काय असलं काय तुझी भाऊजी तुम्ही गाडी वळवली का नाही कुठतरी जाऊ रिटर्न बारामती डोंगर आता कुठं सातारा आता जवळजवळ साताऱ्याच्या जवळ आलोय फलटण आम्ही सोडलं तर हे जे डोंगर आहे ते पाऊस पडल्यानंतर खूप छान दिसत असणार कारण की आताच असा एखाद दुसरा पाऊस झाला असणार आहे तर थोडस असं हिरवळ दिसायला लागलेली आहे मस्त ढग आलेले पाऊस यावा म्हणजे भारी वाटत हो की नाही का सय्या भाऊजी भाऊजी गुड मॉर्निंग झालं दर्शन झालं दर्शन घेऊन आलो आम्ही आणि सय्या झोपली होती झाली का सई झोप सई तर इतकी गार झोपली होती की बस मस्त फ्रेश कारण की ड्रायव्हर जे आहेत ते ड्रायव्हिंग करून थोडेसे कंटाळवाणे झालेले म्हणजे जरा टवटवीत असा चेहरा होईल मूड होईल इकडे तर काय झोपच होणार नाही इकडं इकडं तरी गप्पा ठप्पा चाललाय टी टाइम चालू आहे चहा बिस्किट खात आहे
आणि सैनी मग असे आमच्याबरोबर काही विशेष असं जेवण केलेलं नव्हतं, तर त्याच्यामुळे तिला इथं काहीतरी खायचं होतं, तर म्हटलं सगळ्यांचंच भागल. छान छान आहे, मस्त हायवे तिकडं, आणि तर छान असं एक आपण कसं नाश्ता सेंटर म्हणू शकतो तशा पद्धतीचं आहे. चला हळूच तसं बघायला गेलं तर करमाळ्यापासून किंवा बीटपासून कोल्हापूरचं अंतर खूप मोठं आहे, एक 6-6.5-7 तासाचं रनिंग आहे. आणि बाळापूरला आम्हाला जास्तच वेळ झाला आणि आम्ही मधनं आपलं थांबत थांबत स्टॉप घेत घेत आलेलो. तर आता वाजलेले आहेत 5:30 वाजत आलेले आणि आम्ही साताऱ्यामध्ये, आणि आणखीन आम्हाला 2 तास लागतील कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी. आता थांबलो होतो, चहा पाणी केलंय, तर चहा पाणी केलेले आणि आता हे म्हणतात की डायरेक्ट कोल्हापूरमध्येच थांबायचं आणि कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर परत राहण्याची सोय बघायची की कुठं राहायचं काय राहायचं. तर संध्याकाळी तर दर्शन होय का, तर काय म्हणतात हा राहण्याची सोय बघायची आणि संध्याकाळी पण दर्शनाला जायचंय. तर मग बघू आता काय होतंय, कसं होतंय ते. काका घ्यायला गेलेले आहेत कंदी पेढे. तर सातारा म्हटलं की कंदी पेढे हे येतातच आणि बरीचशी दुकानं स्वीट होऊन गेले, पण आम्ही म्हटलं बघू पुढं घेऊ पुढं घेऊ करत करत इथपर्यंत आलेलो. तर आता गेलेत भाऊजी पेढे घेण्यासाठी आणि इथं यांचं खाणं सुरू पण झालंय. भाऊजींनी बाहेरच 2 काढून घेतलेले होते आणि राधिकाला पेढा आवडत नाही, तिला माहिती सगळे पेढे सारखेच असतात आहे की नाही राधा. तर हे साताऱ्याचं डोंगराळ वातावरण, तर खूप छान वातावरण झालेले बाहेर दिसत तर आहेच, पण इथं राहून अनुभवणं खूप छान वाटतं कारण की मस्त अशी गार हवा सुटलेली आहे. जसं पावसाच्या अगोदर किंवा पाऊस झाल्यानंतर येते तशा पद्धतीची सर्दी सुरू झाली. आणि डोंगर आणि हा डोंगर ना सूर्य आहे तिथं बरोबर का, डोंगर चमकतोय का दुसरं काय रिफ्लेक्शन तेवढं जाणार, तेवढंच कसा चमकल सूर्य. हे सगळे डोंगर डोंगराळ भाग. अरे राणा कुठं आलो रे आपण. तर आता राणा गाडीतून बऱ्यापैकी छान असा मोकळं वाटतंय त्याला, त्याच्यामुळे तो खेळत बसलेला आहे आणि सईचा मेकअप चालू आहे. कारण की सईला कशासाठी जायचंय आता, जेवण करण्यासाठी खाली जायचंय, त्याच्यामुळे सईचा मेकअप चाललेला आहे. कोल्हापूरमध्ये पोहोचलो खूप वेळानंतर आणि असं झालं की ह्यांनी जे रिसॉर्ट पाहिलेलं होतं तर यायला उशीर झाला, त्याच्यामुळे मग इथनं ते आणखीन 17-18 किलोमीटर होतं. मग म्हटलं नको आणखीन जास्तच उशीर होईल, भूक पण लागलेली होती आणि माझा पण संध्याकाळचा जेवायचा टायमिंग झालेला होता आणि सई पण वैतागलेली होती प्रवासाला. आणि राणाचं काही नाही, राणाचं मस्त चाललेलं होतं, खेळत हसत रडत. पण म्हटलं चला महालक्ष्मी जे मंदिर आहे त्याच्याच जो परिसरातलं एक हॉटेल आम्ही सिलेक्ट केलं आणि तिथंच राहिलेलो आहोत, कारण की मग असा विचार केला की खूप उशीर झाला आहे, मग नंतर आपण आणखीन लांब राहणार, मग तिथनं परत तिथं दर्शनासाठी जायचं, परत उद्या सकाळी तिथंच यायचं, खूप जास्त म्हणजे ते गैरसोयीचं होईल. तर त्याच्यामुळे आम्ही मंदिराच्या शेजारचंच एक हॉटेल पाहिलेले आणि तिथं राहिलेलो आहोत. हो हो काय करतो तू रानुल्या. खूप सगळी गर्दी आहे, जसं की कोल्हापूरमध्ये सगळ्यांनाच माहिती असतं की 12 महिने 24 तास काय म्हणतात ना सदैव गर्दीच असते. राधिका आणि भाऊजी लवकर खाली आले कारण की त्यांचं पटकन आवरून झालेलं होतं, पण राणामुळे मला थोडासा उशीर झाला. तर त्या दोघांनी तोपर्यंत जेवायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे, तर ते येत आहे. आणि सईला खायचे मंचुरियन, सईला हे हॉटेल खूप जास्त आवडले. हो की नाही सई, किती दिवस खायचं हा, आणि घर नाही येताना म्हणत होती मम्मा नको राहायला, आपण लगेच येऊ आता जाऊ ना लगेच जेवण झालं. होय काय सईना हाताने मेकअप केला आहे.